आम्ही आता शेतकरी कुटुंबातले आहोत आणि येथून पुढे अशी रक्कम आम्हाला मिळाली अशी मिळेल अशी वाटली नव्हती, परंतु आपल्याला नशिबाने मिळालेली आहे. काय नाही, आनंद चांगला झालेला आहे आणि जी स्वप्न तिने बाळगली ती पुरी करणार आहे. नाही, आम्हाने अतिशय आनंद झालेला आहे, दुसरं काय नाही, त्याची इच्छा पूर्ण झाली. आमचे मित्र सागर यादव कालटेकचे ड्रीम इलेव्हन किंग अर्थात सुहास यादव याही नावाने परिचित आहेत, तरी आपले काल त्यांनी ड्रीम इलेव्हनमध्ये लखनऊ विरुद्ध गुजरात या सामन्यामध्ये 1,20,00,000 रुपये जिंकलेले आहेत फर्स्ट नंबरच्या रँकमध्ये. आम्हा सर्व मित्रपरिवारांना अतिशय आनंद झालेला आहे. आम्ही सोबत दररोज बसून मॅच वगैरे बघतो. त्या पद्धतीने सागरबद्दल सांगायचं झालं तर अतिशय प्रामाणिकपणे आणि सर्वांशी व्यवस्थित वगैरे म्हणजे बोलणं चालणं, त्यानंतर त्या जे आता त्यांनी जिंकलेलं आहे आपलं बक्षीस त्यामध्ये सुद्धा क्रिकेटचा अभ्यास, त्यानंतर त्या पिच रिपोर्टची माहिती, प्लेयरबद्दलची माहिती, हे सगळं याचा अभ्यास म्हणजे थोडक्यात यामध्ये लक 80% आणि 20% त्या रिपोर्टची म्हणजे क्रिकेट खेळाबद्दलची माहिती असं सविस्तर एकूणपणे त्याचा मेळ बसला त्या टीमचा आणि एक घवघवीत यश आमच्या मित्राने प्राप्त केलेलं आहे आणि त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि एक सांगायचं त्याच्याबद्दल अतिशय म्हणजे त्याची एखादी गोष्ट करण्याची जी ही आहे ना उमेद म्हणतात आणि निश्चयाचा महामेरू जसं असतो ना तसं एखादी जर गोष्ट त्याने मनावर घेतली ना तर त्यामध्ये पूर्ण तो 100% अभ्यास आणि ताकदीनेच उतरतो आणि यामुळेच त्याला ते यश प्राप्त झालेलं आहे. आता त्याच्यासोबत आम्हीसुद्धा म्हणजे हा खेळ म्हणजे आम्ही थोडक्या प्रमाणात खेळतो पण आम्ही त्याला विचारून वगैरे असं म्हणजे खेळतो आणि म्हणजे आम्हाला पण एवढी माहिती नाही त्यामध्ये पण त्याचा अभ्यास वगैरे आहे पूर्ण, त्यामुळे त्याचं यश हे महत्त्वाचं म्हणजे अधोरेखित करण्यासारखं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व मित्रपरिवार तसेच आपले कालेटेकचे आमचे मंडळ तसेच आपले गोवामधील फ्रेंड सर्कल या सर्वांना मित्रपरिवाराला आनंद झालेला आहे, खूप आनंद झालेला आहे. आणि आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ड्रीम इलेव्हनमध्ये खेळत होतो आणि त्या स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि फॅमिलीचं पण स्वप्न होतं ते मला पूर्ण करायला हेल्प झालेली आहे, नक्कीच मी पूर्ण करेन. नाही, मी ज्या पद्धतीने प्रयत्न करत होतो ना म्हणून एक ना एक दिवस हे आपल्याला बक्षीस घ्यायचंच आहे ह्या उद्देशानंच मी हे करत होतो, प्रयत्न करत होतो. आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण माहिती आहे की तो बक्षीस एकदा एक दिवस घेणारच हीच अपेक्षा होती आणि ती मी फायनली घेतलेच. एवढे म्हणजे जी स्वप्न होती ती पूर्ण करायचं पहिला टार्गेट राहील आणि आपल्या फॅमिली स्वप्न पूर्ण करेल. माझं वैयक्तिक स्वप्न होतं माझा हॉटेल व्यवसाय मला करायचा होता ते मी नक्कीच आता पूर्ण करेल, मला कोणत्या बँकेकडे जायची गरज पडणार नाही. त्यावर मला खूप लहानपणापासूनच आहे, मी 2004 पासून MS धोनीचा कट्टर समर्थक म्हणून म्हणजे खूप मोठा फॅन आहे आणि त्या MS धोनीचा मी आयडॉल मानतो त्याला. त्यांच्या याच्याकडूनच मी सपोर्ट घेऊन CSKला वगैरे सपोर्ट करून मी आपण पण त्यांच्या नावाने त्यांचा DP ठेवूनच काढला होता आणि त्या पद्धतीने मी खेळत गेलो. धोनी जसं मान्य खेळतो त्या पद्धतीने मी इकडे पण ड्रीम इलेव्हनमध्ये स्टडी वगैरे करून खेळत होतो. ते म्हणजे माझ्यामध्ये शुभम गिल होता, शुभम गिल नव्हता तो सोडून सगळे प्लेयर होते. श्रॉयनिस होता, KL राहुल कॅप्टन होता, व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्या होता.